परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील मुख्य चौकात असलेल्या एका वाईन शॉप मध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत तब्बल 9 लाख रुपयाची नगदी रोकड घेऊन हे चोरटे पसार झाले. दोघा चोरट्यांनी दुकानात शिरण्याआधी दुकानातील व दुकाना परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. मात्र चुकून एक सीसीटीव्ही कॅमेरा चालू राहिला आणि सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दुकानातील दोन्ही गल्ल्यात ठेवलेले 9 लाख रुपयावर चोरट्यांनी दडला मारला. दरम्यान या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.